आजच्या चौथ्या अधिवेशनासाठी मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आपण जुन्या करारावर अभ्यास करीत आहोत आणि आजचा हा आजचे चौथं अधिवेशन हे प्रामुख्याने पंचग्रंथांची प्रस्तावना ह्या विषयावर आपण घेणार आहोत. पंचग्रंथ म्हणजे पहिले पाच ग्रंथ, जुन्या करारातील पहिली पाच पुस्तकं. मग त्या पाच पुस्तकांमध्ये आपण पाहतो की इस्रायल लोकांचा जो तोरा होता, ज्यांचा धर्मग्रंथ म्हणजे तोरा, तर हा तोरा ह्या पाच पुस्तकावर आधारित आहे. आणि म्हणून ह्या पाच पुस्तकावरती सगळ्या यहुदी लोकांचा विश्वास होताच, परंतु जे सदुकी लोकांचा एक जो ग्रुप होता, हे सदुकी लोक प्रामुख्याने ही पाच पुस्तकं प्रेरित पुस्तकं म्हणून मानतात. आणि जो काय तोच त्यांचा ग्रंथ आहे किंवा तोच तोरा आहे म्हणून त्या व्यतिरिक्त दुसरं काही मानत नाही. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण ह्या पाच पुस्तकावरती म्हणजेच निर्मिती, ज्याला आपण दुसरं पुस्तक निर्गम किंवा लेवीय पुस्तक, गणना पुस्तक आणि अनुवादित पुस्तक, हे जी पहिली पाच पुस्तकं आहेत, ह्या पाच पुस्तकावरती आपण थोडक्यामध्ये त्यांचा परिचय पाहणार आहोत. आणि म्हणून ह्या विषयावरती विशेष लक्ष देत असताना मी आपल्याला सांगेन की ह्या पंचग्रंथांमध्ये विशेषतः यहुदी लोकांचे नियमशास्त्र आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे की निर्गम पुस्तकाचं जे पुस्तक आहे, त्या निर्गम पुस्तकामध्ये हे बरेचसे नियम साठवलेले आहेत. प्रमुख म्हणजे ज्याला आपण दहा आज्ञा म्हणतो किंवा परमेश्वराने मोशेबरोबर जो सिनाय पर्वतावरती करार केला, त्या कराराचे सगळे नियम त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून विशेषतः ह्या पाच पुस्तकांचं एक विशिष्ट स्थान आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की संपूर्ण बायबलचा हा गाभा आहेच, परंतु नव्या करारा जुन्या करारामध्ये विशेष करून देवाचे जे नियम त्यामध्ये असल्याकारणाने, दहा आज्ञा असल्याकारणाने, किंवा ज्याला आपण म्हणतो परमेश्वराची मुक्ती चळवळ, ही मुक्ती चळवळ ह्या पाच पुस्तकांमध्ये प्रामुख्याने दिली असल्याकारणाने त्याला विशेष स्थान आहे. आणि त्यामध्ये विशेषतः आपण पाहतो की देवाच्या दहा आज्ञा आहेत, परंतु उपासनेचे किंवा समाज जीवनाचे, त्याच्याबरोबर नागरिक जीवनाचे देखील नियम त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे महत्त्वाची पुस्तकं आहे. आणि त्याकडे आपण जात असताना आपल्या लक्षात येईल की प्रामुख्याने जेव्हा आपण पहिल्या पुस्तकाकडे वळतो, उत्पत्ती हे पुस्तक, तर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिलं अध्याय 1 ते 11 हा एक वेगळा, ज्याला आपण म्हणतो इतिहास पूर्व इतिहास आहे, म्हणजे ज्याचा इतिहास आपल्याला तपासता येत नाही, परंतु गोष्टी रूपाने लेखकाने ह्या गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत की ऐतिहासिक सत्य काय आहे आणि देवाचं सत्य काय आहे, ज्याला आपण म्हणतो की ईशज्ञान किंवा थिओलॉजी, ही थिओलॉजी काय आहे आणि कधीपासून सुरुवात झाली आणि त्याची उत्पत्ती कशी झालेली आहे, ह्या संदर्भामध्ये ह्या उत्पत्ती पुस्तकामध्ये आपल्याला बरंचसं काही सापडेल. पण हे पहिले 11 अध्याय आहेत, तो इतिहास नसून इतिहास पूर्व काळातील
इतिहास आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यानंतर अध्याय 12 पासून आपण पाहतो 12 ते 50 ह्यामध्ये आपल्याला अब्राहम, इसाक, याकूब आणि योसेफ ह्यांच्या कथा दिलेल्या आहेत। ज्याला आपण आदिपिता म्हणतो असे अब्राहम, इसाक आणि याकूब ह्यांच्या गोष्टी ह्या पुस्तकामध्ये इथे दिलेल्या आहेत आणि त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, कारण इस्रायल लोकांचे आदिपिता म्हणजे विशेषतः अब्राहम ज्याच्यापासून इस्रायल समाज सुरू झालेला आहे, ज्याच्यापासून परमेश्वरने त्याची निवड करून त्याने देवाला आपलं आणि देवाने त्याला आपलं म्हणून ओळखलेलं आहे आणि त्यानुसार जणू काय हे सगळं इतिहास घडलेला आहे। आणि म्हणून ह्या आदिपित्याचे जीवनांची जी जीवनं आहेत किंवा जीवनचरित्र आहे ते देखील त्यांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे। ओके, त्यानंतर आपण ज्याला निर्गम पुस्तक म्हणतो त्या निर्गम पुस्तकाकडे येत आहोत आणि निर्गम पुस्तकामध्ये आपल्याला विशेषतः परमेश्वराने इस्रायल लोक जे गुलामगिरीमध्ये पडलेले होते आणि जे इजिप्तच्या गुलामगिरीमध्ये काही जणू काही शतकं ते खिचकत पडलेले होते, तर त्यांचे हाल अपेष्टा परमेश्वराने पाहिलेले आहेत, परमेश्वराला त्यांची कीव आलेली आहे, दया आलेली आहे आणि परमेश्वराने ठरवलेलं आहे की आपण ह्या लोकांची इजिप्तच्या फारोच्या हातून सुटका करायची। आणि म्हणून त्याने मोशे नावाच्या माणसाला परमेश्वराने जन्माला घातलेला आहे, विशेषतः त्याला एका मोठ्या संकटातून, ते बाळ असताना त्याला एका मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे, जणू काही राजघराण्यामध्ये तो पोहोचलेला आहे, तिथे त्याचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि आता त्याच लोकांबरोबर जणू काही लढण्यासाठी परमेश्वर त्याला बोलावतो आहे। आणि परमेश्वर ह्या इस्रायल लोकांची लढाई एकट्या मोशेद्वारे, ज्याला आपण म्हणतो अहिंसक लढाई, ह्या विश्वातील पहिली अहिंसक लढाई म्हणजे मोशेची लढाई आणि तो जिंकलेला आहे हे आपण तिथे पाहतो। आणि विशेषतः मोशे ही लढाई जिंकल्यानंतर विशेषतः अध्याय 1 ते 18 ही चळवळ आपण पाहतो आणि त्या चळवळीनंतर मोशेने लाल समुद्र पार केलेला आहे आणि त्यानंतर मोशे हा सिनाय पर्वतावर परमेश्वराला भेटण्यासाठी जातो आणि त्या ठिकाणी परमेश्वर त्याला 10 आज्ञा म्हणजे कराराच्या 2 पाट्या देतो आणि त्यावरती 10 आज्ञा तो लिहितो। आणि विशेषतः माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये मोशे हा 40 दिवस आणि 40 रात्र राहिलेला आहे, त्यांनी प्रार्थना, चिंतन आणि परमेश्वराशी तो इतका तादात्म्य पावलेला आहे की त्याला असं वाटतं की मी जणूकाय आता पूर्णपणे पवित्र झालेलो आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर त्याच्या हातामध्ये कराराच्या 2 पाटा देतो आणि परमेश्वर सांगतो आहे की तुम्ही माझे लोक आणि मी तुमचा परमेश्वर। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही निर्गम अध्याय 6:24-7 पाहिली तर त्यामध्ये हा करार तिथे लिहिलेला आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वर इस्रायल लोकांना सांगतो तुम्ही माझे लोक आणि मी तुमचा परमेश्वर। त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, सिनाय पर्वतापासून मोआबपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आपण पाहतो विशेषतः अध्याय 11 ते 22 हा तो प्रवास आहे। आणि त्या प्रवासामध्ये जर आपण निर्गमच्या पुस्तकामध्ये जर आपण 25 अध्यायामध्ये पाहिला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की पहिल्याप्रथम 19 ते 24 हा जो कराराचा कोश आहे आणि कराराचे जे नियम आहेत
त्या संदर्भात आहे। आणि त्यानंतर जे कराराचं करार साजरा करण्यासाठी किंवा त्याची उपासना करण्यासाठी परमेश्वर पुरोहितांची निवड करतो हे देखील 25 ते 31 या अध्यायामध्ये आपल्याला दिलेलं आहे। प्रिय मित्रांनो, त्यानंतर कराराचे जे कोश आहे त्या कराराच्या कोशामध्ये नियम आहेत ते शुद्धतेविषयी आहेत आणि अर्पणाविषयी आहेत। आणि म्हणून त्या अर्पणाच्या संदर्भामध्ये लेवीय पुस्तक जे आहे ते विशेषतः अध्याय 1 ते 26 ह्या अध्यायामध्ये आपल्याला अर्पण कोणती व्हायची, कशी व्हायची, कोणत्या कारणासाठी व्हायची आणि किती ते शुद्ध असलं पाहिजे ह्या संदर्भामध्ये त्यांनी नियम दिलेले आहेत आणि ते त्या संदर्भात आपल्याला दिसून येईल। आणि विशेषतः त्यानंतर जो पुस्तक आहे ते गणना पुस्तक, आणि गणना पुस्तकामध्ये इस्रायल लोकांचे 12 जे जमाती आहेत, 12 मुलांचे 12 जमाती हे पुढे नंतर सिनाय पर्वतावरून मोआबपर्यंत जो त्यांचा जो प्रवास आहे त्या प्रवासाच्या संदर्भामध्ये ह्या लोकांची गणती होते। आणि नंतर त्या लोकांना तिथे मोआबच्या पलीकडे योग्य जागा देऊन त्यांना तो प्रदेश त्यांच्या जमातीसाठी दिला जातो ह्याचं वर्णन त्या ठिकाणी आहे, तेही तुम्हाला पाहता येईल। परंतु विशेषतः ह्या सगळ्या घटनांनंतर सुद्धा इस्रायल लोकांना पुन्हा परमेश्वराच्या कराराची आठवण करून दिली जाते आणि परमेश्वराची काय अपेक्षा आहे आणि ह्या लोकांनी काय केलं पाहिजे ह्या संदर्भात देखील परमेश्वर त्याचा तो करार महत्त्वपूर्ण करार आहे तो स्पष्ट करतो। आणि म्हणून विशेषतः हे अनुवाद पुस्तक अध्याय 5 ते 11 हे त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, कारण त्या करारामध्ये जे आहे ते सगळं स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही हा करार कधी पाळावा, कसा पाळावा। आणि त्या दृष्टिकोनातून जी नियमावली आहे ती देखील ह्या अध्यायामध्ये आपल्यासमोर दिलेली आहे। विशेषतः आपण एक लक्षात ठेवावं की जो नियमशास्त्र आहे हा नियमशास्त्र अनुवाद अध्याय 12 पासून त्यानंतरचे जे 23 पर्यंत जे प्रकरणं आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं असल्याकारणाने आपण त्या अध्यायावरती सुद्धा थोडंसं वाचन अभ्यास करणे देखील गरजेचं आहे। आता माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर मात्र म्हणजे जेव्हा इस्रायल लोक मोआबपर्यंत जातात आणि त्यानंतर तेथे परमेश्वर यहोशवाची निवड करतो आणि मोशेनंतर यहोशवा, आणि त्यामुळे मोशे ह्या ज्याला आपण म्हणतो परमेश्वराची वचनभूमी, त्या वतनभूमीमध्ये मोशे पोहोचत नाही, परंतु एका डोंगरावरून तो मात्र पाहतो आणि परमेश्वर काही त्याला दाखवतो की हा प्रदेश मी तुझ्या लोकांना देत आहे। माझ्या प्रियवंदनो, इथे जण काही सगळ्या 5 पुस्तकांचा सारांश आपल्याला दिसून येत आहे। पण माझ्या प्रिय मित्रांनो, आता गेल्या 100-200 वर्षापासून म्हणजे तुमचा 1895 पासून कॅथलिक विश्वसभेमध्ये बराचसा अभ्यास ह्या पुस्तकाविषयी झालेला आहे, कारण पूर्वी लोकांचं असं मत होतं की ही पुस्तकं आहेत ही मोशेने लिहिलेली आहे आणि इस्रायली लोक किंवा ज्याला आपण यहुदी लोक म्हणतो हे यहुदी लोक ह्याला मोशेचं नियमशास्त्र किंवा मोशेचे ग्रंथ असं ह्या नावाने ते बोलतात। परंतु प्रत्यक्षरित्या आपण पाहिलं तर पूर्वी ह्या पुस्तकाचा अभ्यास झालेला नव्हता आणि म्हणून संपूर्ण इस्रायल समाजामध्ये एकच गोष्ट अस्तित्वात होती की हा देवाचा ग्रंथ आहे, मोशेचा ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ आहे आणि आपण तो पाळला पाहिजे, ते जे लोक पाळतील त्यांचं तारण होईल
जे पाळत नाहीत त्यांना जो काही शिक्षा मिळते आणि त्यांच्या जीवनामध्ये दुःख येतं, त्यांच्या जीवनामध्ये गुलामगिरी येते आणि ते लोक नेहमी दुःखी राहतात। परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, आपण हा जो संपूर्ण जुना करार पाहिला तर जुना करार हा इसवी सन पूर्व 1200 ते इसवी सन पूर्व 100 इत्या ह्या प्रचंड काळामध्ये लिहिलेला आहे। म्हणजे काल मर्यादा खूप मोठी आहे। इसवी सन पूर्व जवळजवळ 1200 म्हणजे काय की ज्या वेळेला अब्राहम परमेश्वर अब्राहमाशी बोलला तो काळ, आणि त्यानंतर जवळजवळ 1100 वर्ष निघून गेलेली आहेत आणि ज्याला आपण मक्काबीचा काळ वगैरे म्हणतो तर तो मक्काबीच्या पुस्तकांचा काळ तोपर्यंत म्हणजे इसवी सन पूर्व 100 आणि त्या काळापर्यंत ही सगळी पुस्तकं लिहिलेली आहेत। म्हणून ही जी जुन्या करणाची पुस्तकं आहेत ती केवळ एका दोन माणसाने लिहिलेली नाहीत, विशेषतः आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे की पंचग्रंथ म्हणजे पहिली 5 पुस्तकं सुद्धा केवळ मोशेने लिहिलेली आहेत असं नाही। तर त्या अभ्यासामध्ये काही लोकांना दिसून आलेलं आहे आणि विशेषतः त्याच्यामध्ये आपण पाहतो की युजीन मेली ह्या नावाचा एक तज्ज्ञ होता आणि त्याने सांगितलं की हे जे विषय आपण ह्या पुस्तकामध्ये हाताळतो हे 4 परंपरातून आलेले आहे। ते एका माणसाने, एका लेखकाने, एका विशिष्ट परंपरेतून आलेले नाहीत तर 4 वेगवेगळ्या परंपरेतून आलेले आहेत आणि त्यांचा जणू काही एकत्रीकरण करण्यात आलेला आहे। परंतु हे जे जवळजवळ 1100 वर्षाचा काळ आहे त्या सगळ्या घटनांचं एक ऐक्य आहे, म्हणजे ते एकमेकांशी जुळून आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला फार मोठं अंतर असं दिसत नाही। परंतु बराचसा काळ लोटलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथे परमेश्वराला जे काही सांगायचं आहे ते परमेश्वर विविध काळामध्ये विविध परंपरातून तो बोलत आहे आणि त्या त्या परंपरा जणू काय बायबलमध्ये एकत्र आणलेल्या आहेत। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो की विविध परंपरा आपण जर एकत्र जुळल्या, कारण जे बायबलमध्ये आहे ते दुसऱ्या परंपरेमध्ये आजही त्यांची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आहे, आणि म्हणून आपण सांगू शकत नाही की ते कुठून आलेलं आहे किंवा कसं आलेलं आहे। तर त्या संदर्भामध्ये आपण पाहतो, कारण जे अनुवादित परंपरा आहे, ओके, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक यहोवा परंपरा, त्यानंतर इलोह परंपरा, त्यानंतर ज्याला आपण पुरोहित परंपरा म्हणतो, कारण उपासना जी आहे ही पुरोहित परंपरा म्हणून आलेली आहे, आणि शेवटचं म्हणजेच ज्याला अनुवादित परंपरा आहे। आणि म्हणून ह्यांचा सुद्धा काळ वेगवेगळा आहे की यहोवा परंपरा म्हणजे जवळजवळ इसवी सन पूर्व 900 म्हणजेच त्या म्हणजे 10व्या शतकामध्ये इसवी सन पूर्व 10व्या शतकामध्ये म्हणजेच त्या काळामध्ये बघा की इस्रायल लोकांमध्ये थोडीशी फूट पडलेली होती। तुम्हाला जर इतिहास माहिती असेल तर शलमोन राजाच्या काळामध्ये इस्रायलचे 2 तुकडे झाले होते, उत्तर इस्रायल आणि दक्षिण इस्रायल, ज्याला आपण म्हणतो इस्रायल आणि ज्यूदा किंवा यहुदा, कारण त्यावेळेला यहुदा प्रांत जो आहे ज्याला आपण आज यरुसलेम म्हणतो तर त्या ठिकाणी 2 समाज होते,
आणि त्या समाजामध्ये आणि दुसऱ्या सगळ्या समाजामध्ये हे काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाले आणि त्यामुळे एक दोन गट तयार झाले. आणि विशेषतः ह्याला कारण असं की शर्मन राजाने ज्या अनेक बायका केलेल्या होत्या त्यांनी त्यांचे देव आणले आणि लोकांनी त्यांच्या देवाची पूजा सुरू केलेली होती आणि त्यामुळे इस्रायलमध्ये जे उत्तरेकडले जे प्रदेश होते त्याच्यामध्ये अनेक प्रकारे अशा प्रकारे आपण ज्याला म्हणतो की मूर्तीपूजा तशा प्रकारची मूर्तीपूजा होऊ लागली आणि त्यांच्यामध्ये फूट पडली. प्रिय मित्रांनो, तर तो एक काळ इसवी सन पूर्व 900 त्यानंतर इसवी सन पूर्व 800 ज्याला आपण म्हणतो तो दुसरं परंपरा आली आणि त्यामध्ये विशेषतः आपण पाहतो की इलोह परंपरा की त्या काळामध्ये जे काही गोष्टी घडलेल्या आहेत ते लोक परमेश्वराला अपोस यहोवा परंपरेवाले हे परमे ईश्वराला परमेश्वर हा शब्द वापरतात की तो परमेश्वराचा परमेश्वर आहे आणि त्यावेळेला संपूर्ण इस्रायल एक होतं. त्यानंतर इलोह परंपरावाले लोक आहेत की जे ते आपल्या परमेश्वरालाच मानतात परंतु ते परमेश्वराला प्रभू ह्या नावाने हात मारतात. म्हणून जेव्हा आपण प्रभू हा शब्द एखाद्या विशिष्ट पुस्तकामध्ये पाहतो तेव्हा ती परंपरा ही इलोह परंपरा आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो की अनुवादित परंपरा म्हणजे इसवी सन 600 आलेली आहे आणि अनुवादित परंपराच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा काळ जेव्हा इस्रायलमध्ये संघर्ष होता आणि इस्रायल काही बाबिलोनच्या ताब्यात गेलेलं होतं आणि ते पुन्हा गुलामगिरीमध्ये पडलेलं होतं अशा काळामध्ये ह्या लोकांनी आणखीन म्हणजे जे भविष्यवादी होते जे परमेश्वरचे निवडलेले याजक होते त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही पश्चाताप करा आणि प्रभूकडे परत वळा आणि जर तुम्ही प्रभूशी एकनिष्ठ राहिलेत आणि नियम पाळले देवाचा करार पाळला तर तुम्हाला परमेश्वराचं तारण प्राप्त होईल. आणि म्हणून तो संघर्षाचा काळ होता त्या काळामध्ये ह्या परंपरा अनुवादित परंपरा आलेल्या आहेत. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्यानंतर आपण पाहतो की पुरोहित परंपरा आलेल्या आहेत आणि ती पुरोहित परंपरांनीच विशेषतः झाला आपण लेवीय पुस्तक म्हणतो. हे लेवीय पुस्तक त्या अनुवादित परंपरेतून आलेलं आहे. आणि आपण जे बायबलचा अभ्यास करतो जुन्या कराराचा अभ्यास करतो त्यांनी हे चार शब्द लक्षात ठेवले पाहिजे की हे जो 5 आहेत ती केवळ एका लेखकाने लिहिलेली नाही तर निनाळ्या लेखकाने त्या त्या लोकांच्या तोंडी परंपरातून त्यानंतर लिखित झाल्या आणि नंतर त्या परंपरा बायबलमध्ये आलेल्या आहेत जेव्हा त्या लेखकाने त्या बायबलमध्ये एकत्र गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण हे यहोवा परंपरा इलोह परंपरा अनुवादित परंपरा किंवा पुरोहित परंपरा ह्या 4 शब्द लक्षात ठेवून आपण त्याचा विचार केला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही काही काळ मागच्या 3 आपण पाहिलं की हे जो एक ऐतिहासिक जी पद्धत आहे विश्लेषणाची त्यानंतर काही आपण पाहतो की भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण विश्लेषण करतो तर तशा प्रकारे विश्लेषण करण्यासाठी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ही परंपरा त्या पुस्तकातून आलेली असल्याकारणाने किंवा त्या परंपरेतून आली असल्याकारणाने त्याचा अर्थ असा होऊ शकतो.
तर माझ्या प्रिय मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की ह्या ज्या विविध परंपरा आहे तर त्याच्यामध्ये यहोवा परंपरा आहे। तर 10व्या शतकामध्ये जो इतिहास आहे त्या तो इतिहास हा परंपरेतून लिहिला गेलेला आहे आणि त्यामुळे त्याला त्या भागामध्ये जिथे आपण परमेश्वर हा शब्द ऐकतो तेव्हा ते नक्कीच यहोवा परंपरेतून आलेला आहे असं आपल्याला दिसेल। पण प्रामुख्याने आदिमानवापासून म्हणजे निर्मितीपासून जर आपण जो 11 अध्याय आहेत किंवा 12 अध्याय आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो संपूर्ण भाग हा त्या परंपरेतून आलेला आपल्याला दिसतो। आणि विशेष करून ह्या ठिकाणी परमेश्वर आणि मानव ह्यांचे संबंध चांगले होते आणि म्हणून आपण पाहतो की जुन्या करारामध्ये ह्या ज्या 11 अध्यायामध्ये आपण पाहतो की काही माणसं 900 वर्ष 800 वर्ष किंवा 700 वर्ष अशी जगलेली आहेत। म्हणजे परमेश्वराचं आणि त्यांचं हे जे नातं आहे, परमेश्वराचं पावित्र्य आणि त्यांचं जीवन ह्याच्याशी बरंचसं साम्य आहे आणि म्हणून ते खूप जगले असं आपण म्हणतो। परंतु माझ्या प्रिय बंधूभगिनो, त्याबरोबरच आपण पाहतो की ह्या 11 अध्यायामध्ये प्रामुख्याने माणसाचं पाप म्हणजे मनुष्य आज्ञाधारक राहिला नाही, तो पाप करत राहिला आणि पाप इतकं वाढत गेलं की मग शेवटी नोहाच्या काळामध्ये जलप्रलय झाला आणि त्यामुळे लोक बरेचसे मरण पावले। म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, पापाद्वारे माणसाचा नाश होतो आणि जे नीतिमान आहेत ते वाचले जातात हे देखील आपल्याला इथे सांगितलेलं आहे। आणि म्हणून हा जो काळ आहे तो महत्त्वाचा आहे की ते देखील देवाला परमेश्वर ह्या नावाने ओळखतात आणि त्यांची शैली थोडीशी चित्रमय आहे किंवा त्यांची भाषा शैली ही फार आकर्षक आहे, ज्याला आपण वर्णन शैली म्हणतो, किंवा त्याच्यामध्ये संवाद आहे, त्याच्यामध्ये चांगली रचना आहे आणि ते देखील बरेचशा कारणातून त्याच्यामध्ये ईशज्ञान साठलेलं आहे। ईशज्ञान साठलेलं अशा दृष्टिकोनातून जेव्हा आपण म्हणतो परमेश्वर एक आहे, परमेश्वर सामर्थ्यशाली आहे, परमेश्वर हा दयाळू आहे, तो क्षमाशील आहे, ह्या ज्या गोष्टी परमेश्वराचं जे चित्र रंगवलं गेलेलं आहे ह्या ठिकाणी ते देखील खूप चांगलं आहे। आणि ह्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की ह्यांची वर्णनशैली ही फार चांगली आहे, वेगळी आहे आणि आकर्षक आहे। आता माझ्या प्रिय मित्रांनो, आपण थोडंसे इलोह ह्या परंपरेकडे जाऊया की इलोह परंपरा ज्याला आपण प्रभू परंपरा म्हणतो, म्हणजे परमेश्वर देवाला ते प्रभू म्हणतात आणि ह्या शब्दानुसार आपल्याला दिसून येईल की ISV 922 जेव्हा इस्रायलमध्ये संघर्ष सुरू झालेला होता आणि त्यांच्यामध्ये फूट पडलेली होती त्या काळामध्ये, म्हणजेच इथे आपण पाहतो की अब्राहमापासून ही त्यांची परंपरा आलेली आहे आणि अब्राहमापासून ते परमेश्वराच्या कराराशी एकनिष्ठ आहे। परंतु परमेश्वर आणि माणूस ह्याच्यामध्ये जो काही परिणाम झालेला आहे की चांगल्या वागण्यामुळे आणि वाईट वागण्यामुळे, तर इथे आपण पाहतो की परमेश्वर माणसाशी विविध स्वप्नांद्वारे बोलतो किंवा ढगातून जणू काय दूत येऊन बोलतो आहे किंवा अग्नीच्या रूपाने देवाचं रूप तिथे प्रकट होते, उदाहरणार्थ मोशे अग्नीच्या रूपामध्ये त्याला देव दिसलं। तर अशा प्रकारे देवाचं जे प्रकटीकरण आहे ते कशा प्रकारे होते, उदाहरणार्थ की अब्राहमाला स्वप्नात परमेश्वराचं दर्शन झालं, म्हणजे स्वप्न हे माध्यम वापरलं गेलेलं आहे। तर अशा प्रकारचे किंवा परमेश्वर देवदूत पाठवतो आणि देवदूताद्वारे तो निरोप देतो। उदाहरणार्थ आपण पाहिलं की अब्राहमाचा पुतण्या लॉट ह्याच्याकडे 2 देवदूत आले होते,
तर देवदूताच्या संदर्भामध्ये सुद्धा हा हे देवाचं प्रकटीकरण होत असलेलं आपण ह्या ठिकाणी पाहतो. त्यानंतर आपण पाहतो की जी अनुवादित परंपरा आहे आणि त्या अनुवादित परंपरामध्ये जणू काही आपण पाहतो की ह्या जी दुसरं पुस्तक आहे त्याला आपण निर्गम पुस्तक म्हणतो की ह्या पुस्तकापुरताच ती मर्यादित नाही किंवा अनुवाद ह्या पुस्तकापुरता ती मर्यादित नाही तर ही परंपरा आपल्याला इतरत्र देखील दिसते आणि ती परंपरा जर काही चार किंवा पाचही पुस्तकामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला ती दिसत आहे. त्या अनुषंगाने आपण पाहूया की लोकांच्या प्रतिसादाप्रमाणे, कारण लोक जसं परमेश्वराला प्रतिसाद देत होते त्याप्रमाणे ते देवाचं वचन किंवा त्याचा करार हे जणू काही स्वीकारित होते आणि जेव्हा ते करार स्वीकारित नव्हते, आज्ञाधारक नव्हते, तेव्हा ते देवापासून दूर जात होते आणि ह्याचा परिणाम ह्या अनुवाद पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतो. कारण अनुवाद पुस्तकामध्ये त्याने पुन्हा पुन्हा ह्या कराराची लोकांना आठवण करून दिलेली आहे आणि जणू काय आता तुम्ही स्थायिक झालेले आहे, स्थिर झालेले आहेत, तुम्हाला तुमची गणना करून तुम्ही आताला परमेश्वराने तुम्हाला वचन दिलेली भूमी तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही परमेश्वराशी एकनिष्ठ राहा, ह्या सगळ्या गोष्टी तिथे मुद्दामून सांगितल्या गेलेल्या आहेत. तर हे साधारणपणे अनुवाद ह्या पुस्तकातील आणि अनुवाद ह्या परंपरेतून आलेले काही गोष्टी आहेत त्या आपण पाहतो. त्यानंतर आपण पुरोहित परंपरा पाहू की पुरोहित परंपरा अगदी तसं सोपं आहे कारण 6व्या शतकामध्ये या पुरोहित परंपरेतून काही विचारसरणी बायबलमध्ये आलेली आहे. म्हणून की पुरोहित परमेश्वर पुरोहित वर्गाची निवड करतो ज्याला आपण लेवीय हा एक ग्रुप आहे, समाज आहे, त्या समाजातूनच हे पुरोहित निर्माण झालेले आहेत आणि त्या पुरोहितांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या पुरोहितांनी कसं वागायचं आणि काय करायचं, लोकांनीसुद्धा आपली अर्पणं कशी आणायची, कोणती आणायची, त्याचा कसा उपयोग करायचा आणि ती परमेश्वराला कशी वाहिली पाहिजेत ह्या संदर्भामध्ये जे अर्पणाचे नियम आहेत ते सगळे ह्या लेवीय पुस्तकामध्ये आहेत आणि ते ह्या परंपरेतून आलेले आपल्याला दिसतात. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो हे आपण लक्षात घेऊया की परमेश्वराने ह्या 4 परंपरेतून ज्या काही जी विचारसरणी एकत्र केलेली आहे त्याद्वारे आपल्याला इथे दिसून येते की परमेश्वर माणसाशी त्याने जे नातं जोडलेलं आहे, त्याने जो देवाने जो माणसाशी करार केलेला आहे तो करार हा या पंचग्रंथामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि लोकांनी तो पाळला पाहिजे आणि ते पाळण्यासाठी सुद्धा देवाचं जो काही त्यांच्यावर कसं बंधन आहे हे देखील लेखकाने त्या त्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं दिसतं. आता प्रिय मित्रांनो माणूस हा पापी आहे परंतु परमेश्वराचं वचन आहे म्हणून त्याला आशा आहे आणि त्या आशेमुळे आपलं तारण परमेश्वर करेल, परमेश्वर आपल्यासाठी लढाई करेल, परमेश्वर आपल्याला मुक्त करेल ही सगळी आशा त्यांना ह्या करारापासून मिळालेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो की परमेश्वर जलप्रलयानंतर पुन्हा नवनिर्मिती करतो. तुम्ही उत्पत्तीचा अध्याय 9 पाहिलं तर तुम्हाला OB 8-17 ह्याच्यामध्ये दिसेल की परमेश्वर ही नवनिर्मिती करतो आणि सांगतोय की आकाशामध्ये जेव्हा इंद्रधनुष्य आला आणि सांगितलं की हे इंद्रधनुष्य जणू काही प्रतीक आहे की हे देवाचं आता वचन आहे, ह्यापुढे पृथ्वी नष्ट होणार नाही आणि म्हणून हे जे वचन दिलेलं आहे त्यामुळे इस्रायल लोकांमध्ये नवीन आशा निर्माण झालेली आहे. माझ्या प्रिय मित्रांनो त्यानंतर आपण पाहतो की अब्राहमाला जे वचन दिलेलं आहे अध्याय 12 म्हणजे उत्पत्ती 12:1-3 तर ह्यामध्ये की तो एका माणसाला म्हणजे झाले तो निवडलेला आहे अब्राम. अब्राम म्हणजे काय की तो
मुलाचा बाप, परंतु ह्या ठिकाणी त्याचं नाव बदलून त्याला अब्राहम असं म्हटलेलं आहे आणि त्याचा अर्थ की तू राष्ट्रांचा पिता आहे. नुसतं केवळ थोड्या मुलांचा पिता नाही तर राष्ट्रांचा पिता आहे आणि त्यासाठी मी तुला नवा देश देईन तुझ्या लोकांसाठी. आणि हे वचन त्याच्या ठाई उपलब्ध राहील आणि म्हणून परमेश्वराने त्याच्याशी हा जो करार केलेला आहे त्याची देखील लोकांना आठवण आहे. त्यानंतर मोशेबरोबर जो करार केला जो आपण पाहतो आणि त्या मोशेला जे वचन दिलं की मी तुझ्याबरोबर लढेन आणि तू त्यांना त्यांच्या वतनभूमीमध्ये घेऊन जा, हा माझ्या परमेश्वराने दिलेलं हे वचन ते देखील त्यांच्या ठाई एक आशा निर्माण करते. माझ्या प्रिय मित्रांनो, शेवटी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर पुढे दाविदाबरोबर सुद्धा करार करतो आणि दाविद हा जो काय त्याच्या घराण्यातून एक नवीन तारा उगवेल आणि तो येशू ख्रिस्त म्हणजे प्रत्यक्ष देवाचा पुत्र ह्या जगामध्ये येऊन आपलं तारण करेल. ही नवी आशा इस्रायल लोकांना लाभलेली होती आणि ती देखील आपण पाहतो. ऑफकोर्स तो भाग ह्या पंचग्रंथामध्ये येत नाही, परंतु एक महत्त्वाची गोष्ट की परमेश्वराचा हा करार वेळोवेळी त्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. ते पुन्हा पुन्हा लोकांना आठवण करून देण्यात येत आहे की हा परमेश्वराचा नियम आहे आणि त्याद्वारे आपण परमेश्वराशी एकनिष्ठ असलं पाहिजे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने ह्या जगाची निर्मिती केली. त्यानंतर नोहाच्या काळामध्ये परमेश्वराने नीतिमानांचं तारण केलेलं आहे आणि पापांचा नाश झालेला आहे. त्यानंतर अब्राहमाशी तो करार करतो आणि त्याच्यापासून एक नवं राष्ट्र निर्माण होईल अशा प्रकारचं वचन देतो. आणि त्यानंतर आपण मोशे आणि इस्रायल ह्यांच्याबरोबर देखील तो नवीन करार करतो आणि त्या कराराचं प्रतीक आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर मोशेला सिनाई पर्वतावर बोलावतो आणि त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये संभाषण होते आणि परमेश्वराच्या पावित्र्याचा प्रभाव मोशेवर इतका पडलेला आहे की मोशेचा विश्वास अगदी ठाम झालेला आहे. कारण त्याबद्दल मोशेने देवाचं हे वचन अनुभवलेलं होतं. जेव्हा त्यांची इजिप्तच्या देशातून त्यांची रवानगी झालेली होती आणि ते जणू काही सिनाय पर्वतापर्यंत पोचलेले होते, तेव्हा मोशेला माहिती होतं की परमेश्वर किती पॉवरफुल आहे, सामर्थ्यशाली आहे आणि तो आपलं हे तारण कधी विसरू शकत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या सगळ्या संदर्भातून आपल्याला दिसून येईल की परमेश्वर अनेक वेळेला लोकांशी त्यांच्या स्वप्नातून बोलतो, प्रत्यक्षपणे बोलतो, त्यानंतर काही चिन्हाद्वारेसुद्धा बोलतो. तर आपण पाहिलं तर पुढे आपल्याला दिसून येईल निरनिळ्या पुस्तकामध्ये, तर त्या ठिकाणी परमेश्वर विविध चिन्हाद्वारे देखील लोकांशी बोलतो. परंतु परमेश्वराचा आपल्या लोकांशी संपर्क आहे आणि तो निरनिळ्या गोष्टीद्वारे तो बोलत राहतो आणि त्याचं प्रकटीकरण होतं आणि त्यामुळे हा परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे, तो प्रेमळ परमेश्वर आहे आणि तो माणसाचा रक्षणकर्ता परमेश्वर आहे ह्याचा अनुभव इस्रायल लोकांना आलेला होता. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, की इस्रायल लोकांना जो अनुभव आलेला आहे तो जिवंत देवाचा आणि सक्रिय देवाचा, जो माणसाच्या ताटासाठी सतत धडपडत असतो, त्याला त्याची दया येते आणि त्यासाठी तो मोठमोठ्या नेत्यांना पाठवतो आणि तो जिंकतो, म्हणजे सगळ्यात सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. म्हणून ह्या परमेश्वराशी ते लोक नेहमी एकनिष्ठ असतात.